चक 2024 का हा फाइनल थरार लेजेंड्स सीएसके स्पोर्ट्स क्लब चंचलताईस संदीप दादा कोदरे क्रीडा संकुलावर चालू असलेला हा सामना तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष असे स्वागत। आपण पाहतो सीएसके कॅम्प बॉयज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। आपण पाहतो या पूर्ण संपूर्ण स्पर्धेमध्ये सीएसके संघाने प्रथम क्षेत्ररक्षणावरच भर दिलेला आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय आलमबाई पठाणकडून स्ट्रायकर आहे तो श्रीकांत, नॉन स्ट्रायकर आहे तो महेश आणि सामना करेल तो मुंडवा एक्सप्रेसचा आकाश जाधव। आकाश जाधव स्ट्राइक एंड स्ट्राइकला आहे तो महेश। हलकासा लॉन्ग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया किती धावा मिळतात। ग्राउंड शॉट म्हणतो आपण या शॉट, अशा प्रकारचा हा शॉट सिंगल देऊन गेला। धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती एक। महेशने आपलं खातं खोललंय एक धावेने, माफ करा श्रीकांतने एक धावेने आपलं खातं खोललंय। नॉन स्ट्राईकला आहे तो महेश डावखुरा फलंदाज। या टेनिस जगतामध्ये डावखुऱ्या फलंदाजाला एक वेगळं स्थान आहे। आपण पाहतो या टेनिस जगतात आजकाल लेफ्टी कटर कटर म्हणून बॅट्समन म्हणून भरपूर काही असा फायदा त्यांना मिळतो अशाच काहीचा हा फलंदाज। आपण पाहतोय स्ट्रायकर स्ट्राईक एंडला खेळतोय। पुन्हा एकदा आकाश मुंडवा पोलीस स्टेशन एंडच्या दिशेने सामना करेल तो महेश। हा सामना सहा षटकांचा राहील याची दक्षता घ्यायची आहे। पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चांगला स्वतः क्षेत्ररक्षण केलंय, चांगला थ्रो दिलाय, चांगली फेकी म्हणावं लागेल। निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला हरकत नाही। मुंडवा एक्सप्रेस ज्या नावाने असे फेमस असलेले आकाश, चांगला पेस। महेशांना काही जज झालेला नाही। पुन्हा एकदा महेश सामना करेल तो आकाशचा। मुंडवा यांच्या दिशेने आकाश, पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू हलकासा टटवलाय। बघूया दोन धाव मिळत आहेत का दुसऱ्या धावीचे हाक आणि नाही। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रशांत भांडारे यांचं। थोडस फंबल मात्र एकच धाव। डीप मिड विकेटच्या दिशेने आलेले प्रशांत, स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेले प्रशांत, एकच धाव। धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती दोन। पहिलं षटक चालू, पॉवर प्लेचं षटक आहे, मारामारीचं षटक मानलं जातं। पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो श्रीकांत, एक दुवादार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा श्रीकांत। मुंडवा यांच्या दिशेने आकाश, पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने मारलेला चेंडू सचिन साळुंके यांच्या हाती आणि चांगला थ्रो, एकच धाव। चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, जखडून ठेवलंय ते श्रीकांत आणि महेश यांना। ब्लॉक होलचा टाकलेला चेंडू, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती तीन। सिंगलचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो महेश, डावखुरा फलंदाज महेश, त्याचा सामना होईल तो आकाशचा। बघूया काय होतंय। प्रशांतला डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर पुन्हा फुलटोस टाकलेला चेंडू, बघूया किती धाव मिळतात। स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू आणि मला वाटतं ग्रास शर्यत करत गेलेला आहे चौकार। अतिशय डिफेन्सिव्ह सुंदर षटक। पुन्हा एकदा आकाश, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू, बघूया किती धाव मिळतात। अविनाश गायकवाड हे चेंडू मागे, तितकेच चांगली फेकिन, तितकाच चांगला कमबॅक, एकच धाव। धावसंख्येत बदल, धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती आठ, त्यामध्ये एक चौकार।
हडपसर रेलवे स्टेशनच्या एंडने आपण पाहतोय दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो सेमीफायनलचा मानकरी जो ठरला होता तो जयराज गौड. आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 34 व 2 बळी घेतले होते असा जयराज गौड. पुन्हा एकदा हडपसर रेलवे स्टेशनच्या एंडने सामना होतोय तो महेशचा. आपण पाहिलं महेश यांनी एका चौकारासहित त्याचं खातं मात्र चांगल्या पद्धतीने खोललंय. एक षटकाच्या समाप्त्याखेर धावसंख्या झाली ती 8. दुसरं षटक पुन्हा एकदा ब्लॉकच्या दिशेने टाकलेला चेंडू. सुंदर चेंडू. बघूया सोनू काय करतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मानायला रनआउटची चान्स होती का नाही. आणि थर्ड अंपायरच्या दिशेने हा दिलेला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सोनू यांचं. मात्र थर्ड अंपायरच्या पारड्यात हा डिसिजन टाकलेला. नॉट आउट आहे. आत्ताच्या धाव मिळाल्या त्या 2 सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल महेश आणि श्रीकांत यांची. थोडासा संयमी खेळ पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देताना पाहतोय. ब्लॉक होलचा चेंडू हलकासा टटवला. रन मात्र 2 घेतल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका. पुन्हा एकदा तेच होत आहे का पाहूया. बट फंबल मिसफील्ड म्हणावी लागेल सोनू यांची. बघूया किती धाव मिळत आहेत. नाही चांगली फेकी. यावेळी मात्र थोडंसं मिसफील्ड होऊन आत्ताच्या धावा मिळाल्या त्या 2. पुनश्च एकदा चांगला ब्लॉक होलचा चेंडू होता. आपण पाहतोय अनुभवपणाला लावून चांगले दोन्ही चेंडू ब्लॉक होलचे टाकले. मात्र तितक्याच चपळाईने तितक्या सुंदरपणे हलक्याशा हाताने खेळून 2 धावा पळून काढल्यात. श्रीकांत आणि महेश आपण पाहतोय दोन्ही चांगले फलंदाज. आलमबाई पठाण यांची दारोमदार पुढे नेताना शॉर्ट बॉल टाकलेला. बघूया काय होतोय. सुंदर स्लिपच्या दिशेने गेलेला. थोडंसं मिसफील्ड विक्टर यांच्या मार्फत. मात्र चांगला कमबॅक. चांगला सपोर्ट म्हणावा लागेल रवी साळुंके यांच्याकडून. आत्ताची धाव मिळेल ती 1. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. जयराज यांचा कमबॅक म्हणावा लागेल. आत्ताची चेंडूवर 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो श्रीकांत. उजव्या हाताचा फलंदाज. चांगले 3 चेंडू टाकले ते जयराज यांनी. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढले होते. माफ करा. चेंज ऑफ पेसचा चेंडू. चांगला स्लोअर चेंडू. मात्र काय तो जज झालेला नाही श्रीकांत यांना. आणि डॉट चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल जयराज यांचा. सुंदर चेंज ऑफ पेसचा चेंडू. धावसंख्येत कसलीही बदल नाही. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा ऑफसाईडला वरतून टटवलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. मला वाटतं हा चौकार असावा. आणि चौकार. डीजे शॉर्ट बॉलचा चांगला समारोप घेतलाय. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका मिळालाय तो चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 17. दुसरं षटक चालू. पॉवर प्लेचं षटक. मारामारीचं षटक. पण धावसंख्या मात्र 17. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आवी यांच्याद्वारे. ब्लॉक होलचा चेंडू. चांगला चेंडू होता. मला वाटतं 2 षटकाच्या समाप्त्याखेर धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. चांगलं झगडून ठेवलंय CSK संघाने. 18 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्त्याखेर. सरासरी राखली ती 9 धावांची. षटकामागे 9 धावांची सरासरी राखली. पाहूयात काय बदल होतोय. कोण षटक टाकतंय. काय टाकतंय. फायनलचा सामना. महत्त्वाचा सामना. मुंडवा गाव चॅम्पियन म्हणता येईल त्याला. जो कोणी विनर होईल त्याला. फायनलचा हा सामना. 2 षटकाच्या समाप्त्याखेर धावसंख्या झाली मात्र 18. सरासरी राहिली ती 9 धावांची. मुंडवा पोलीस स्टेशनच्या एंडने मला वाटतं पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठीचं 3rd षटक टाकेल तो आकाश. आकाशच्या आता चेंडू दिसतोय. बॉलिंग मार्कवर आहे तो आकाश. मुंडवा एक एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे या मुंडव्यामध्ये. एक फास्ट गोलंदाज. फील्ड रेस्ट्रिक्शन मात्र संपलेलं आहे.
दोन पावर प्लेचे षटक संपलेले आहेत. सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रीकांत स्ट्राइकवर. श्रीकांत स्ट्राइकवर नॉन स्ट्राइकला आहे तो महेश. वैयक्तिक तिसरं, माफ करा, वैयक्तिक दुसरं संघासाठीचं तिसरं षटक टाकेल तो आकाश. आकाश टू श्रीकांत. कास्टू श्रीकांत सुंदर सा फटका, अतिशय नेत्रदीपक फटका, गुडघ्यावर बसून रिवर्स स्वीप मारलेला हा फटका आणि देऊन गेलाय तो चौकार. अतिशय नेत्रदीपक असा फटका म्हणावा लागेल, अतिशय सुंदर रिवर्स स्वीपचा फटका. पहिला चेंडूवर चौकार, धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 22. पुन्हा एकदा आकाश, आकाशचा पुन्हा सामना करेल तो श्रीकांत. पुन्हा एकदा बसून मारलेला चेंडू, बघूया काय होतंय. झेल वाद होतोय का आणि झेल सोडलेला, झेल सोडलेला. टेक कॅचेस विन द मॅचेस अशी एक म्हण कुठेतरी क्रिकेट जगतात लिहून ठेवली आहे. मात्र झेल सोडलेला आहे ना, आताची धाव मिळेल ती एक. आपण पाहिलं श्रीकांत हे चांगली फलंदाजी करतायत. रिवर्स स्वीपचा एक फटका, पॉईंट वरून मारलेला चौकार आणि आत्ता मारलेला शॉट. नेत्रदीपक शॉट मारतात, चांगले खेळतात, मात्र त्यांचा झेल सोडलाय तो रवी यांनी. जीवनदान मिळालंय, पाहूया ते जीवनदान कितपत त्यांना महाग पडतंय की काय होतंय. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 23. तिसरं षटक चालू असताना स्ट्राइकला आलाय तो महेश. थोडं संत गतीने म्हणायला लागेल सुरुवात झाली आहे, मात्र चांगला चेंडूचा चांगला सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा रिवर्स स्वीपचा फटका, धावा देते ते एकच. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 24. तिसरं षटक चालू, धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा मुंडवायांच्या दिशेने आकाश, आकाशचा सामना करेल तो श्रीकांत. अतिशय सुंदर नेत्रदीपक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो श्रीकांत. मुंडवायांच्या दिशेने आकाश, चांगला ब्लॉक होलचा चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कुणाला. यांच्याद्वारे आताची धाव मिळेल ती एकच. जवळजवळ चौकारच गेला असता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते कुणाला यांनी. आताची धाव मिळेल ती एकच. चांगला ब्लॉकलचा चेंडू मात्र टाकला होता आकाशांनी, त्यामुळे एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राइकवर आहे तो महेश. आकाशांचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, फार मोठं षटक नाही आहे. एक चौकार आला होता पण एक झेलही सोडला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, किती धावा मिळत आहेत. विक्टर बॉलिंग यांच्या आणि मिस फील्ड. धावसंख्या झाली ती 29. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 29. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररणाची अपेक्षा मात्र नाहीये, पण विक्टर यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण. 2 जागा झाल्या 4. पुन्हा एकदा आकाश, फुलटोस टाकलेला चेंडू, कव्हर्सच्या दिशेने मारलाय, बघूया किती धावा मिळत आहेत. आणि आत्ताच्या ही धावा मिळाल्या त्या 2. मला वाटतं षटक समाप्तीची घोषणा, धावसंख्या झाली होती 31. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली होती 31. सरासरी राखली होती 10.33.
हाफवे झालेला, तीन षटक समाप्त, अखेर धावसंख्या झाली ती 33, चांगलं कमबॅक मानू, मात्र दोन ठिकाणी दोन गचाळ, क्षेत्ररक्षण, एक झेल सोडला, एक चौकार सोडला, त्या ठिकाणी तब्बल 4 धावा मात्र मिळाल्या अपोजिट संघाला, त्या 4 धावा नक्कीच मायने ठेवतात. आपण पाहिलं झेल सोडल्यानंतर तो खेळाडू कसा खेळतो व तो किती महाग पडू शकतो हे आपल्याला ॲट द एंड जे चित्र असतं त्याच्यावरून समजतं. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठीचं 4th षटक राहून आला आहे, घेऊन आला आहे तो जयराज, जयराज गौड, सामना करेल श्रीकांत. वैयक्तिक दुसरं संघासाठीच 4th षटक घेऊन आलाय तो जयराज, चांगला मारलेला षटकार, रिव्हर्सवेपचा फटका, बघूया किती धाव होते, चांगलं क्षेत्ररक्षण डी यांच्याकडून, मात्र आताची धाव संख्या एकच, चांगलं क्षेत्ररक्षण, रिव्हर्सवेपचा मारलेला फटका, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय तो महेश, जयराज हडपसर रेल्वे स्टेशन एंडच्या दिशेने वैयक्तिक दुसरी षटक टाकतोय तो जयराज, सामना करेल महेश. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, बघूया किती धाव मिळते, नाही आताची धाव मिळेल ती एकच, चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ, गरज नसताना डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव, बाईजची धाव, लेग बाईज, माफ करा, ओव्हर थ्रोची धाव. अद्याप असे मोठे शॉट्स पाहायला मिळाले नाही, तितक्या तंतोतंत गोलंदाजी मात्र होती, चौकार आलेत मात्र षटकार अजूनही आलेला नाही. पुन्हा एकदा जयराज, चांगला मारलेला शॉट, बघूया किती होतंय, नाही चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, चांगला कमबॅक म्हणावं लागेल जयराजांचा, तितक्याच चांगल्या पद्धतीने स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण केलंय. थोडंसं पॅनिक महेश आणि श्रीकांत यांच्यात, मोठे शॉट मात्र येत नाही, चौकार सिंगल डबल्स येत आहेत पण मोठा शॉट जो अपेक्षित आहे 6 ओव्हरला, टेनिस क्रिकेट या जगतामध्ये अतिशय जलद खेळ झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो 6 ओव्हरवर येऊन 4 ओव्हरवर येऊन ठेवलेली मॅच टेनिस क्रिकेट. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, बघूया काय होतंय आत्ताचा, हा मात्र निघेल तर चौकार निघेल, हा मात्र चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ते 38, चौकार येत आहेत, सिंगल डबल्स येत आहेत मात्र षटकारात कन्वर्ट होईना, चांगलं कमबॅक CSK संघाच. पुन्हा एकदा मारलेला, बघूया काय होतंय, झेलबाद होतो का, आणि हा नाही, हाताला लागून गेलेला षटकार, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि हा पहिला षटकार. पुन्हा एकदा डॉट चेंडू, मला वाटतंय षटक संपले, 4 षटकाच्या समाप्ती, अखेर धावसंख्या झाली ती 44, सरेसरी राखली ती 11 धावांची. आपण पाहिलं शेवटच्या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार आलाय, तिथे हा परिवर्तन झालाय, मात्र षटक हे चांगलं होतं.
23 खाल्ले वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पाचवं षटक घेऊन आलाय तो विक्टर. आपण पाहिलं या आधीच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिलं षटक जे त्यांनी टाकलं होतं ते 3 धावांचं, दुसरं षटक मात्र जे टाकलं होतं ते तब्बल 23 धावांचं होतं. पण गेम प्रत्येक मॅचनुसार प्रत्येक सिच्युएशननुसार बदलतो. पुन्हा एकदा विक्टर मुंडवा यांच्या दिशेने सामना करेल तो श्रीकांत. आता मारामारीची 2 शेवटची षटकं, स्लॉग ओव्हर्स बघूया. या 2 षटकांमध्ये किती धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 44. 11 रन्स पर ओव्हर नुसार खेळलेत. शॉर्ट चेंडू, बॅट चिकडा आणि पुन्हा एकदा दीपक गायकवाड. आत्ताची धाव मिळेल ती एकच. बॅट चिकडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू. विक्टर मुंडवांच्या दिशेने विक्टर. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. प्रशांत भंडारी बॉलच्या खाली, मात्र झेल सुटलेला आहे. किती धावा मिळतात बघूया. आताच्या धावा मिळाल्या तब्बल 3. झेल सुटलेला आहे प्रशांत यांच्याद्वारे. तब्बल धावा आल्या 3. पाचवं षटक प्रोग्रेस मध्ये. धावसंख्या झाली ती 48, बिनबाद 48. सुंदर शॉट आणि हा षटकार. षटकार नेत्रदीपकाचा षटकार श्रीकांत यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. श्रीकांत यांचा तो झेल मात्र नक्कीच महागडा ठरलाय. त्यानंतर तब्बल त्यांनी 2 षटकार, 1 चौकार. पुनश्च एकदा विक्टर. विक्टरचा सामना करेल तो श्रीकांत. पुन्हा एकदा मारलेला, पुन्हा एकदा षटकार. उत्तुंग मारलेला षटकार, जवळपास 95 यार्ड्सच्या बाहेर जाऊन पडला हा षटकार. हित पाय ठेवून स्कोर्टमध्ये उत्तुंग असे लगातारचे 2 षटकार. थोडस महागड षटक. या षटकामध्ये तब्बल धाव आल्या त्या 16 अद्याप.
लगातारचे दोन षटकार, तब्बल लगातारचे दोन षटकार, अद्याप या षटकामध्ये मला वाटतंय 16 धावा आल्यात. माफ करा, 60 धावा झाल्यात. पाचवं षटक चालू आहे, धावसंख्या झाली ती 60. पुन्हा एकदा मारलेला चेंडू बघूया, आताच्या धावा किती मिळतात. थोडस मिसफील्ड होतंय का आणि चांगलं क्षेत्ररक्षण, थोडस फंबल मात्र झालं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते योगेशांनी. आताच्या धावा मिळतील त्या दोन. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालाय ती 62. पाचवीवर चालू असताना धावसंख्ये झाली ती 62. जवळपास 18 धावा मिळाल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि हा पुन्हा एकदा षटकार. षटकार ह्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 24. धावसंख्येत बदल, अतिशय मागडर षटक ठरलं ते. पाचवं षटक 24 धावा आल्या, तब्बल धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 68. शेवटचं षटक घेऊन येतोय तो रवींद्र साळुंके, वैयक्तिक पहिलं संघासाठीच शेवटचं षटक. सामना करेल तो महेश. आपण पुन्हा एकदा बॅटची काडा घेऊन आताच्या धावा मिळतील त्या एकच. धावसंख्या झाली ती 69. श्रीकांत दुवाधार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो श्रीकांत. पुन्हा एकदा रवी टू श्रीकांत. रिव्हर्स वेबचा गॅप मधून टाकलेला चेंडू आणि चौकार. अतिशय सुंदर नेत्रदीपक असे फटके मारताना आपण पाहतोय ते श्रीकांतला. तब्बल महेश खेळतोय तो 15 चेंडूत 39 धावा. माफ करा, श्रीकांत खेळतोय तो 15 चेंडूत 39 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि षटका. सोळा चेंडू 45 धावा. 16 चेंडूत 45 धावांवर खेळतोय तो श्रीकांत. किती महागडा ठरला तो षटकार पहा. माफ करा तो झेल. त्यानंतर तब्बल 4 षटकार मारले त्यांनी. पुन्हा एकदा मारलेला फटका बघूया, आताच्या धावा किती मिळतायत. आणि नाही, झेल बाद. सुंदर फलंदाजी करून बाद झाले ते श्रीकांत. हो खारे विच डांग खारी
आपल्या वैयक्तिक माइलस्टोन पासून 5 धावा दूर श्रीकांत हे बाद झाले ते 45 धावांवर 17 चेंडू 45 धावा त्यामध्ये तब्बल 4 चौकार 4 षटकार अशी धुवाधार फलंदाजी केली ती श्रीकांत यांनी. संयम आपण पाहतो सुरुवात ही अतिशय संयमाने केली होती. मात्र स्लॉग ओव्हर्सचा जो फायदा घेतलाय तब्बल 24 धावा गेल्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये काढल्या होत्या. या षटकातही एक षटक आलंय षटकार आलाय. धावसंख्या झाली ती 79. पुढचा डावखुरा फलंदाज आलाय तो मयूर. बघूया मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या झाली ती 79. शॉर्ट चेंडू बघूया काय होतंय. जेल बाद होतोय का नाही. थोडस मिस फील्ड आताच्या धावा मिळाल्या त्या दोन धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 81. पुन्हा एकदा मारलेला फटका बघूया काय होतोय. जेलबाद होतोय का. अविनाश गायकवाड आहे चेंडूच्या खाली आणि जेलबाद. षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 81. जा येतानाही एका लाईनीत या. सीएसके संघालाही विनंती एका लाईनीत बाहेर पडा.
सीएसके कॅम्प बॉयज संघाला जिंकण्यासाठी पाहिजे ते 82 धावा. आपण पाहिलं सेमीफायनलमध्ये प्रशांत भंडार यांनी दुवादार फलंदाजी केली, तशाच काहीशी फटकेशी बाजीची अपेक्षा आता आहे. पुन्हा एकदा मुंडळांच्या दिशेने स्लोअर चेंडू हलकासा डडवला, बघूया किती धावा मिळतात. आणि थोडस मिसफील्ड आणि आताच्या धावा बघूया किती निघतायत. आताच्या धावा मिळतील त्या दोन. थोडस मिसफील्ड म्हणायला हरकत नाही, त्यात दोन धावा. बॉलर्स नेम प्लीज. महेश, महेश वैयक्तिक मला वाटतंय ओपनिंग फलंदाज आणि ओपनिंग गोलंदाज म्हणून महेश ऑलराऊंडर म्हणून आपल्या संघात कामगिरी पाहतोय. पुन्हा एकदा महेश, महेशचा सामना करेल तो कुणाल. मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा. पुन्हा एकदा हलकासा कट घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्ताण्यात. पहिलं षटक चालू, धावा झाल्या त्या दोन. बघूया कुणाल आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा टाकलेलं चेंडू मला वाटतंय लटकला आणि झेलबाद झालेले आहेत कुणाल. मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झालेत. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही. सामनावीर पुरस्कार ज्याने जिंकला होता असा जयराज आणि प्रशांत ह्याच जोडीनी सेमीफायनलचा सामना जिंकून दिला होता. आपण पाहिलं याच दोन जोडीनी सेमीफायनलचा सामना जिंकून दिला होता. एकाने 14 चेंडूमध्ये धावा केल्या होत्या 29 आणि जयराजने धावा केल्या होत्या तब्बल 34 11 चेंडूमध्ये. बघूया दोघंही काय करतायत आपल्या संघासाठी. चांगला कमबॅक म्हणावा लागेल महेश यांचा. माफ करा, महेश यांचा चांगला कमबॅक, तितकाच चांगला झेल पकडलाय तो आलमभाई पठाण यांच्या कर्णधाराने. पुन्हा एकदा हलकासा कटर, हलकासा आलमभाई पठाण यांचे कर्णधार हर्षवर्धन यांनी डीप मिडविकेटच्या दिशेने घेतलेला झेल, सुंदर झेल. पुनश्च एकदा महेश, पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, बघूया काय होतंय. आणि झेलबाद, श्रीकांत यांनी घेतलेला झेल, झेलबाद. धावसंख्येत कसलाही बदल नाही, धावसंख्या झाली ती. जयराज गोल्डन डक, माफ करा, दोन चेंडू 0 धावा. त्याची जागा घेतोय तो सचिन साळुंके, एक दुवादार फलंदाज. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. प्रशांत भंडारी यांना मात्र अद्याप स्ट्राईक नाही. मुंडवा पोलीस स्टेशन एंडच्या दिशेने पहिलं षटक टाकतोय तो महेश. आपण पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये दोन बळी घेतलेत. रिव्हर्स स्वीपचा मारलेला फटका आणि आताच्या धावा मिळतील त्या तब्बल 4. ह्या अशाच काही फटकेबाजीची अपेक्षा सीएसके कॅम्प बॉयज संघाला. आपण पाहतोय रवी सर, रवींद्र साळुंके हेही त्याच दमाचे खेळाडू आहेत. उत्तुंग षटकार मारू शकतात मला वाटतं. एका षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 6. दोन गड्यांच्या बदल्यात धावसंख्या झाली ती 6. स्ट्राईकवर आलाय तो प्रशांत. बघूया प्रशांत भंडारी आपल्या संघासाठी काय करतोय. मागील
आपण पाहतोय आलमबाई पठाण मध्ये एक वैशिष्ट्य बघा, दोन ओपनर फलंदाज, दोन ओपनर गोलंदाज सेम, महेश आणि श्रीकांत. एका एंडने टाकली ती श्रीकांतनी, दुसऱ्या एंडने टाकतोय तो महेश. दोन्ही ऑलराऊंडर, दोन टॉपचे ऑलराऊंडर, दोन टॉपचे फलंदाज. निर्धाव चेंडू, चांगलं सुरुवात मानावी लागेल. प्रशांत यांच्या बॅटला तो काही लागला नाही, मारामारीचे षटक. बघूया प्रशांत भंडारी काय करतायत. चौकार चौकार. Just looking like a foul. प्रशांत भंडारी अशाच काहीच्या फटक्यांची अपेक्षा आपण पाहतोय तुमच्याकडून. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा रेल्वे हडपसर स्टेशनच्या एंडने महेश श्रीकांत शॉट, षटकार षटकार कडक लेगच्या दिशेने मारलेला फटक्यापेक्षा आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये कसल्याच प्रकारची स्ट्राईक मिळाली नव्हती, मात्र या ओव्हर मध्ये पहिल्या तीन चेंडू मध्ये तब्बल 10 धावा काढल्या. प्रशांत भंडारी पुन्हा एकदा प्रशांत आपण पाहतोय ऍक्टिव्ह मोड मध्ये. जीवनदान मिळालंय ते प्रशांत भंडारी यांना. बघूया रवी सर काय करतायत आपल्या बॅटिंग वर. स्लोअर स्लोअर चा चेंडू. लेग बायचा इशारा. आताची धाव मिळेल ती लेग बाई स्वरूपात. धाव संख्या 18. स्लोअर चेंडू स्ट्रेट मारलेला. बघूया काय होतं, रनआउटची चान्स होती का? नाही. चांगला जज केलाय, मात्र आताची धाव मिळेल ती एकच. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 19. दोन षटकाच्या समाप्त्याखेर धावसंख्या झाली ती 19. थोडस मागडं षटक म्हणावं लागेल महेश यांचं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. 13 धावांची सरासरी, 13.51 ची सरासरी हवी आहे ती CSK संघाला. थोडसा संयम आणि थोडीशी आतिषबाजी, अशा काही षटकर चौकारांची आतिषबाजी. एक अनुभवी गोलंदाज झहीर खान आपल्याला एक चांगल्या गोलंदाजाची आठवण करून देतो. झहीर खान आपल्याला माहितीये. आपण पाहतो डावखुरा गोलंदाज झहीर खान आपल्या इंडियाकडून खेळलेत, असे आपले नगरचे झहीर खान. आज इंडियामध्ये एक वेगळं स्थान होतं, तसाच रिसेम्ब्लन्स म्हणून झहीर खान
येता येते दौंड इकडून पोलीस मध्ये कार्यरत असलेले हे जहीर खान सामना करेल रवी लेगसाइडच्या दिशेने मारला चेंडू बघूया किती धाव मिळते स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आताची धाव एकच आताची धाव मिळेल ती एकच चांगला कमबॅक चांगली सुरुवात जहीर खान यांची दोन चेंडू दोन धावा चांगल्या मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा प्रशांत भंडारी टू जहीर थोडासा ब्लॉकच्या दिशेने वाईड लेंथ ब्लॉक टाकलेला चेंडू काय खेळता आलेला नाही प्रशांत यांना धाव संख्येत बदल नाही धाव संख्या स्थिर पुन्हा एकदा जहीर सामना करेल प्रशांत ब्लॉक पुन्हा एकदा ब्लॉक पुन्हा एकदा ब्लॉक ब्लॉक हा असा चेंडू आहे खेळता खेळवत नाही तसेच काहीसे दोन चेंडू लगातारचे ब्लॉक चेंडू ब्लॉक होल चेंडू म्हणलं की आपल्याला आठवण करून देते ते वसीम अक्रम डावखुरा गोलंदाज म्हणलं की वसीम अक्रम वकार युनिस बेताज बादशाह ऑफ रिवर स्विंग पुन्हा एकदा जहीर खान सामना करेल प्रशांत पुन्हा एकदा बॅटच्या समोर आणि हा षटकार थोडासा चप्पा चुकला आणि षटकार खाल्ला आपण पाहतोय दोन लगातारचे ब्लॉक चेंडू तिसराही टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा चुकला आणि षटकार तितक्याच तुल्यबळ असा फलंदाज तितकाच तुल्यबळ असा गोलंदाज चांगली सरशी पाहायला मिळते आपल्याला या ग्राउंडवर पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट अतिशय सुंदर गोलंदाजी केली जहीर खान यांनी आपण पाहिलं तीन लगातारचे चेंडू त्यांनी टाकले ते ब्लॉकमध्ये प्रशांत त्यांना ते काय खेळता आलेलं नाही रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये आत्ताचा डॉटचा चेंडू धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती तीन षटकाच्या समाप्ती अखेर 27 अठरा चेंडूत 55 धावांची अपेक्षा 18 चेंडूत 55 धावा स्वतः कर्णधार आलमबाई पठाण यांचे कर्णधार हर्षवर्धन स्वतः गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकच्या दिशेने चेंडू ब्लॉक होल मिस निर्धाव बघूया रवी सर काय करतायत मोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे पुन्हा एकदा बीट पंचांक बोल्डची अपील मात्र फेटाळून लावली लगातारचे दोन चेंडू कर्णधारांनी डॉट टाकलेत बघूया तिसऱ्या चेंडूला काय होते पुन्हा एकदा स्टेप आउटहून खेळण्याच्या प्रयत्नात फुलटॉस केला मात्र बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू तीनही चेंडू आपण पाहिले ब्लॉकचे चेंडू पंधरा चेंडू 53 धावांची आवश्यकता प्रशांत भंडारी बॅटिंग मार्कवर बघूया काय करतोय
झेलबाद। प्रशांत भांडारे यांची जागा घेतोय तो अविनाश गायकवाड। आपण पाहतोय अविनाश एक चांगला दुवेदार फलंदाज म्हणून सीएसके कॅम्बॉय संघामध्ये फायनलचा हतरार तितक्याच रंगतदार हा सामना झाला। तितकी चांगली फलंदाजी केली ती आलमबाई पठाण या संघाने आणि तब्बल 82 धावांचं आव्हान दिलंय। पुन्हा एकदा टाकलेला चेंडू एक धाव हर्षवर्धन स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर तितकीच साजेशी अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे ते हर्षवर्धन। चारही चेंडू ब्लॉक होल लेंथ मध्ये दोन चेंडू चांगला मारलेला फटका आणि हा षटकार षटकार पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू मात्र चांगला खेळून काढलाय तो अविनाश गायकवाड यांनी। बघूया किती धावा मिळत आहेत आणि मला वाटतंय चौकार चौकार हॅलो बारा चेंडू मध्ये तब्बल धावा करायच्या त्या त्रेचाळीस धावा। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चांगला फटका मारलाय बघूया किती धावा मिळत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डीप कव्हर्स मध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो अविनाश गायकवाड। पुन्हा एकदा झहीर आपल्या बॉलिंग मार्कवर बघूया काय करतोय। सुंदर फटका आणि चौकार चौकार पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत। आताची धावा मिळेल ती एक दुसरीचा प्रयत्न पण नाही। चांगला कमबॅक झहीर खान यांचा ब्लॉकचा चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो अविनाश गायकवाड यांनी। आता बघूया सचिन रवींद्र साळुंके काय करतायत। फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला बघूया झेल बाद होतो का झेल बाद रवींद्र सावंत के बाद
मार्कवर झहीर सामना करेल तो सचिन. एक बंधू गेले एक बंधू आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका बघूया किती धावा मिळतात आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मारायला हरकत नाही. थर्ड अंपायर नॉट आउट आहे. सहा चेंडू 34 धावांची आवश्यकता, सहा षटकारांची आवश्यकता. सुंदर फटका, षटकार आहे का सर? षटकार, सुरुवात मात्र षटकाराची झाली. पाच षटकारांची आवश्यकता आणखीन. ब्लॉकचा चेंडू पुन्हा एकदा निर्थ. एक धाव, बॅटची कडा घेऊन गेलेला हा एक धाव. चार चेंडू 26 धावा. झेल बाद होतोय का? आणि झेल बाद. उर्फ बापू शिंदे यांचं सहर्ष असे स्वागत. स्मृतीचषक 2024 मध्ये केतुल उर्फ बापू शिंदे यांचं सहर्ष असे स्वागत. आपण पाहतो वळत मैदानाकडे. फायनलचा थरार मला वाटतं जवळपास आलमबाई पठाण यांनी हा सामना जवळजवळ जिंकलेला आहे. जिंकण्यासाठी तब्बल धावा पाहिजे ते 26, तीन चेंडू 26 धावा. चांगला मारलेला फटका बघूया किती. ओ फिटनेस चांगला मुजायरा. स्ट्राइकला आलाय तो दीपक. नाही तर मारण्याच्या प्रयत्नात बीट रन आउट होती का ते चेक करूया. आणि रन आ नाही.
मला वाटतं औपचारिकता राहिली ती शेवटच्या चेंडूची. एक चेंडू 25 धावा. कॅच होतोय का बघूया. आणि झाला तब्बल 3 विकेट. अभिनंदन.